हॅलो, गुड मॉर्निंग, सुप्रभात, कसे आहात सगळे? मी आशा करते की तुम्ही खूप छान असाल. पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ सह मी रश्मी तुमचं खूप सारं स्वागत करते. आजचा दिवस तुम्हा सर्वांचा खूप छान मस्त आणि आनंदात जाऊ दे. देवपूजा झालेली आहे, आत्ता वाजलेले आहेत 10:30 आणि नाश्ता करायला घेतलाय. नाश्त्याला आज रवा इडली बनवलेली आहे. मी पहिल्यांदाच बनवली आहे रवा इडली, तर झाली आहे चांगली, तुम्हाला दाखवते. आणि आता नाश्ता करतो. प्रथम गेलेला आहे आंघोळीला, तर सोबतच नाश्ता करू सगळे. आणि दिवसभरात जे जे काय होईल ते शेअर करते तुमच्यासोबत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहा. चला, चटणी मस्त आणि ह्या इडल्या, रवा इडली मस्त जाळी आली आहे. इथून पाठी मग छान झाली आहे. फक्त आहे ना, इथे थोडं थोडं वरवरच्या ज्या इडल्या आहेत त्या अशा झालेल्या आहेत. माहीत नाही का अशा झाल्यात. बस हे बघा, एक दोनच झाल्यात जास्त, म्हणजे जे वरच्या होत्या ना त्याच झाल्यात, बाकी नाही झाल्या खालच्या. पण मस्त जाळी वगैरे पडली आहे तिला, सॉफ्ट झाली आहे इडली एकदम. रवा इडली आता नाश्ता करतो, मग भेटते थोड्या वेळाने. ती का हजाल तू आज येत असणे? ती का हजाली माझ्याकडं येत मग तुला 400 ला. त्याच करू आज खूप दिवसांनी मच्छी बनवायचा बेत होता, म्हणून आम्ही दोघंजणं पनवेल मच्छी मार्केटला आलो नाश्ता वगैरे करून. आणि हे आहे पनवेलचं मच्छी मार्केट. इथे मच्छीचं कालवण रेडी झालेलं आहे आणि वरून थोडीशी कोथिंबीर टाकली आहे मी. आता गॅस बंद केलं आहे, झालं आहे ते. आणि इथे मच्छी मॅरिनेशन करून ठेवलेली आहे, हलवा आणला आहे आणि पीठ मळून ठेवलं आहे चपात्यांचं. कुकर झालेला आहे भाताचा, आता मला फक्त चपात्या करायच्यात आणि त्याचबरोबर मच्छी लगेच फ्राय करून घेईन. हिला मी काय लावले, फक्त अद्रक लसूणची पेस्ट, हिरवी मिरची, अद्रक लसूण, परत मच्छीचा मसाला, मीठ आणि लिंबू, हे सगळं लावून मी मिक्स करून ठेवले. जेवढी ही मॅरिनेशन होईल नाहीचं तेवढी छान मसाले मुरतील त्याच्यामध्ये आणि मग ती फ्राय मच्छी चांगली लागते. मच्छीला ना कधी पण कमीत कमी अर्धा ते पाऊण तास तरी तिला मॅरिनेशन करून ठेवायचं, म्हणजे मग ती छान होते. तर चपात्या वगैरे झाल्या करून म्हटलं त्याच त्यावर मच्छी फ्राय करूया. आणि मच्छी आहे ना मी शेवटीच फ्राय करते, कारण की मग ती गरम गरम खायला घेता येते आणि थंड मच्छी ना इतकी मग चांगली लागत नाही खायला. जेवढी गरम असेल ना तेवढी ती चांगली लागते खाण्यासाठी. म्हणून मग मी कधी पण आणली तर शेवटीच मच्छी फ्राय करते. आता सगळं झालेलं आहे. याच्यामध्ये मी रवा आणि तांदळाचं पीठ घेतलं आहे, बारीक रवा, मीठ टाकलं आहे आणि परत थोडीशी हलकी लाल मिरची पावडर टाकली आहे. आणि मस्त ह्याला मीडियम फ्लेमवर घ्यायच्या, मीडियम फ्लेमवर याला छान शालो फ्राय करून घेणार. जास्त पण तेल नाही वापरत मी. आणि इथं कुरकुरीत ही मच्छी छान फ्राय करून झालेली आहे, बघू शकता तुम्ही मस्त रव्यामुळे. आणि जेवणासोबत आज मी इथे ओनियन रिंग्स बनवलेले आहे, त्याच्यामध्ये लिंबू टाकले, मीठ टाकले आणि कांदा असं गोल गोल कट करून घेतलेला आहे. आणि छान असं रेडी झालेलं आहे जेवण, हलवा फ्राय आणि कालवण, त्याचं कांदा, लिंबू आणि चपात्या. तुम्ही सुद्धा जेवायला या. साऊंड मारायला आलोय मुंबई एअरपोर्ट जिथे बनतंय तिथे, तर 50% काम झालेलं आहे, 50-60% काम झालंय. आम्ही आलो तेव्हा पूर्ण मातीचे ढिगारे होते इथे सगळे. आता सपाटीकरण झालेलं आहे आणि इथे एक गेट बनणार आहे. इथे हा एक गेट आहे नवी मुंबई एअरपोर्टकडे जाण्याचा. आणि मस्त असं काम बघू शकता, खूप छान काम झालं आहे एअरपोर्टचं. रोड वगैरे A1 आहेत एकदम सगळे. आणि इकडे पण काम चालू आहे अजून. आणि हे जे पत्र टाकले त्याच्या आतमध्ये काम चालू आहे असं. आणि याचे 2 ते 3 गेट बनणार आहेत. एक गेट उलव्याला आहे, एक गेट आमच्या इथून आहे जिथे आम्ही राहतो तिथून. माझा असा अंदाज आहे त्याच्यात असं बोर्ड वगैरे लावल्यात, पाट्या लावल्यात, जागा केली आहे, म्हणून मी म्हणते नक्की आता फायनल ते थोडी आपल्यावर आहे. ते आता गव्हर्नमेंट ठरवेल काय, तिथून याचा गेट असेल किंवा ह्याचं जे काय असेल ते ठरवतील. जाऊया ग्राउंड मारायला, छान असं
झालेला बघितला. समोर तुम्हाला दिसत असेल हे बघा, हे इथे जे आहेत ना, हे सगळे कामगार वर्ग आहे इथे. म्हणजे जे कामावर आहेत ना इथे, या कामावर एअरपोर्टच्या, तर ती सगळी लोक आहेत. त्यांना राहायला इथेच दिलेलं आहे आतमध्ये छोट्या छोट्या झोपड्या बांधून. तर ते आज सुट्टी असल्यामुळे मग असे इथे सगळे आज त्यांचं काय जे काय असेल ते इथे आहे. छोटे छोटे स्टॉल, भाजी वगैरे हे ते खाण्यापिण्याचे, तर मग ती सगळे हे आहेत, तो सगळा क्राऊड आहे इथे कामगार वर्गाचा. बाकी जास्त करून इथे काय गाड्या पण आहेत या रस्त्याला, गाड्या चालू असतात कंटिन्यू, पण हे सगळे कामगार लोक आहेत. येणाऱ्यांसाठी इकडे मी जिथे राहते त्या साईडून ही एक एंट्री बनणार आहे इकडनं जाणाऱ्या लोकांसाठी. हे आहे काळभैरवनाथांचं मंदिर. मी म्हटलं होतं मागे तुम्हाला एकदा, तर आलो, चहा वगैरे घेतला आणि बसली. आता प्रथम पण आला मगाशीच, तर सॉरी, तर प्रथम आणि प्रथम जेव्हा पुन्हा परत खाली गेलेले आहेत, कारण की प्रथमचे केस कापायचे आहेत. शाळेमध्ये मोठे केस अलाउड नाही आहेत अजिबात, आणि त्याचे केस भराभर वाढतात, त्याच्यामुळे मग लगेच कापावे लागतात, अगदी महिन्याच्या आत कापावे लागतात. तर तो गेलेला आहे केस कापायला खाली. आता काही जेवण वगैरे बनवायचं नाही, दुपारचं आहे सगळं. आणि मी एकदा दुपारचं नॉनव्हेज जेवण जेवली की मी परत संध्याकाळी काहीच खात नाही, आणि तसंही जड अन्न वगैरे संध्याकाळी पचत नाही आपल्याला, त्यामुळे न खाल्लेलंच बरं. त्यामुळे मी संध्याकाळी पोटाला आराम देते. ज्या दिवशी पण मी चिकन किंवा हेवी जेवण जे करेल दुपारी, त्यावेळेला मी जेवत नाही. थोडंसं काही खाल्लं तर खाल्लं असं, ते पण भूक असली तर. आणि मगाशी येताना मला तिथे ना, आमच्या इथे एक नवीन बिकानेरचं शॉप ओपन झालेलं आहे, तर तिथून येताना मी जिलेबी आणली. मला 2-3 दिवसापासून दूध आणि जिलेबी खाण्याची खूप इच्छा होती आहे, तर येताना तिथून गरम गरम जिलेबी आणली, तर मग ठेवली आता ती खाईन थोडीशी बस. बाकी तर यांच्यापुरतं दोघांपुरतं जेवण आहे, त्यामुळे आता काही जेवण वगैरे करायचं नाही, मस्त आराम आहे मला आज. आणि टीव्हीवर पिक्चर चालू आहे, पिक्चर बघत बसलेली आहे असं आहे बस, बाकी काही नाही. आणि तुम्ही लाईक करत नाही, लाईक करत जा चॅनलला, सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केलं तर बेल आयकॉन येण्यासाठी ऑलवर क्लिक करायचं, म्हणजे सगळ्या नोटिफिकेशन माझ्या व्हिडिओच्या तुम्हाला लगेच येतील. तर त्यासाठी तसं तुम्हाला ते तिथे क्लिक करावं लागेल सबस्क्राईब बटनवर, लगेच ऑलच्या बटनवर पण क्लिक करावं लागेल. आणि दूध जिलेबी मी फर्स्ट टाईम ट्राय करणार आहे, मी कधीच अजून खाल्लेली नाही आहे दूध जिलेबी, तर फर्स्ट टाईम ट्राय करणार आहे मी. दूध घेतलं आहे, म्हणजे त्यात साखर वगैरे काही नाही घातली, कारण की जिलेबी ऑलरेडी गोड असते, त्यामुळे ते कॉम्बिनेशन मला वाटतं तसं असावं बहुतेक, त्यामुळे याच्यात साखर नाही घातलेली अशीच ट्राय करणार आहे, कारण की जिलेबी ऑलरेडी भरपूर गोड असते. खा ना बा, खा नाही खाणार, अरे खा, तुम्हाला दाखवणार ना, त्याचं ट्राय करूया. अतिशय घाण कसं खातात यूट्यूबला चेक कर, हाऊ टू इट दूध जिलेबी. छान लागते, थोडं छान, कारण ॲक्च्युली जिलेबी खूप गोड आहे ना, त्यामुळे त्या दुधाचं कॉम्बिनेशन मस्त लागतंय. मी फर्स्ट टाइम ट्राय केले,
छान लागते गाईच कधी ट्राय नका करू गप्पे छान लागते मामाचा मामा आम्ही जायचो ना मामा म्हणजे माझे सासरे हे लोक त्यांना मामा म्हणायचे असं मामा का म्हणायचे पण तुम्ही सवय झाली होती म्हणून गाईज मी खाते प्रथम ऐकायचं म्हटली मी खाते आणि युवक भेटते थोड्या वेळात ते छान लागते आणि या ठिकाणी ना हा माठ तडा गेलेला आहे या माठाला मी आत्ताच स्वच्छ धुवून भरायला लावलं दिवसभर भरत नाही रात्रीच माझं सगळं काम झालं ना की मग मी माठ जो आहे तो भरून ठेवते आणि मग मी आत्ता हे पाणी गळायला लागलं तेव्हा माझं लक्ष गेलं मे बी थंडीने वगैरे याचा तडा गेलेला असावा असं वाटतं आहे मला कारण की माठामध्ये कसं आहे मातीचं असल्यामुळे पाणी झिरपतं भरपूर तर बहुतेक त्यामुळे थंडीमुळे तडा गेलेला असावा तर आत्ता हे मी बघितलं इथपर्यंत भरल्यानंतर कारण की धक्का वगैरे तर काही लागला नव्हता रोज जसं धुवून मी भरायला लावते तसंच भरायला लावलं होतं आणि अचानक पूर्ण भरल्यानंतर तिथून पाणी गळायला लागलं तेव्हा बघितलं आता मला नवीन माठ आणावा लागेल नाहीतर बघू आता ह्याला मग व्हाईट सिमेंट वगैरे लावून काय होतं आहे का कारण की नवीन माठ आणला ना तर त्याच्यामध्ये पाणी लगेच थंड होत नाही त्याला वेळ लागतो खूप आणि हे जे जुनं माठ होता ना त्याला तो फटाफट थंड होत होता कारण की मुरला होता तेवढा तो त्यामुळे ना ह्याच्यात पाणी खूप थंड व्हायचं तर बघू आता ह्याला अर्धं खाली करते आणि तेवढंच भरून ठेवते सध्या तरी तर 11 वाजलेले आहेत आणि चला दिवसभराचा व्लॉग एंड करण्याची वेळ आलेली आहे तर आज काही खास नव्हतं दिवसभर कुठे गेलो पण नाही घरीच होतो आवाज कमी कर ना टीव्हीचा तर दिवसभर घरीच होतो आणि दुसरं काही हे पण नव्हतं तर आणि हां तर माठ कसा तडा गेला काय माहिती त्याला अचानकच तडा गेला आहे माहीत नाही आता कसा गेला मला पण नाही माहिती ॲक्च्युली मी जेव्हा गळायला लागलं तेव्हा बघितलं बघू आता अर्धं तर सध्या भरलेलं आहे बघू आता त्याला काय करायचं ते आणि दूध जिलेबी भारी होती एक नंबर होती दूध जिलेबी कोणी ट्राय केली नसेल ना तर नक्की ट्राय करा आणि आजचा व्हिडिओ हा इथेच संपतो तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा उद्या पुन्हा भेटते अशा ते काही छान छान नवीन व्हिडिओचा तोपर्यंत बाय बाय आणि शुभरात्री सबस्क्राईब केल्यानंतर ऑलच्या बटनवर क्लिक करायला विसरू नका जे बेल आयकॉन येतं त्याच्यावरसुद्धा क्लिक करा आणि लाईक नक्की करा चला पुन्हा भेटूया उद्या बाय बाय.